नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण ॲनालिसिस करणार आहोत जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा वन लायनर क्वेश्चन असतो एक पर्टिक्युलर टायमिंग दिलेला असतो या टायमिंगवर तुम्हाला घड्याळामध्ये किती वाजेल या टायमिंगनुसार तुम्हाला कोण काढायचा असतो एक तीन वाजून दहा मिनटे किंवा दोन वाजून पन्नास मिनटे या पर्टिक्युलर टायमिंगसाठी घड्याळामध्ये किती अंशाचा कोण बनेल हे तुम्हाला विचारलं जातं आहे बघा क्वेश्चन हा वन लायनर असतो आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा ठीक आहे फॉर्म्युला कोणता आहे कोण बरोबर अकरा पॉईंट दोन एम मायनस थर्टी एच ओके मग आपण काय करतो सरळ सरळ यामध्ये वॅल्यू पूट करतो जर आपल्याकडे टाईम दिलाय तीन वाजून दहा मिनटे किती टाईम किती दिलाय तीन वाजून दहा मिनिटे तर इथं आपलं तीन जे असेल हे काय आपले तास आहे तास आपण याला यच म्हणू आणि दहाला एम क्लिअर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा की बघा अकरा पॉईंट टू एमची व्हॅल्यू किती आहे आप आपल्याकडे दहा मायनस तीस एच किती आहे तीन क्लिअर हे कसं होईल बघा बे एक बे बे पंचे दहा अकरा गुणिले पाच हे होईल तुमचे पंचावन्न मायनस तीन त्रिक नऊ कॅल्क्युलेशन फास्ट करत चला ठीक आहे त्यानंतर नव्वदमधून पंचावन्न मायनस करा किंवा पंचावन्नमधून नव्वद जरी मायनस केलं तर मायनसमध्ये आन्सर येईल मायनस चिन्ह द्यायचं नाही डायरेक्टली कोण लिहा होईल तुमचं किती पस्तीस अंश क्लिअर यासाठी सिंपल काय करायचं तुम्हाला जर टायमिंग दिलेला असेल तीन वाजून दहा मिनिटं तर डायरेक्टली याला तीस ने गुणा हेच करतोय आपण पण शॉर्टमध्ये डायरेक्टली ने गुणा आणि जे दहा असेल तुमचे याला अकरा पॉईंट ने गुणा हे किती होईल तीन त्रिक नऊ नव्वद शून्य ॲज इट इज घ्यायचा तीसचा मायनस पाच एक पाच सॉरी बे का बे बे पंचे दहा अकरा गुणिले पाच हे होईल की ती पंचावन्न बघा नव्वदमधनं पंचावन्न मायनस करायचे पस्तीशांश हे तुमचा आन्सर येईल बघा क्लिअर हे सुद्धा मेथड ठीक आहे म्हणजे हेच आपण शॉर्टमध्ये या प्रकारे लिहू शकतो हे लक्षात ठेवा ओके आता हे झालं आपलं तास आणि मिनटे जर तुम्हाला सेकंद दिले पुढे तर मग कसं करणार बघा जर आपल्याला पुढे सेकंद दिले तर मग कसं करणार मग फार मोठा इश्यू होतो बघा आणि सहसा कोणत्याच पुस्तकामध्ये सध्या दिलेलं नाही तरी मी तुम्हाला काय म्हणतो तीन वाजून दहा मिनटे आणि पंधरा सेकंदनंतर क्लिअर वेळेला गड्ड्याळामध्ये किती अंशाचा कोण असेल हे तुम्ही मला सांगायचं आहे याचा आन्सर मी लगेच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो ठीक आहे ज्यांना कोणाला जमत असेल त्यांनी लगेच कमेंट्स करा तीन वाजून दहा मिनटे आणि पंधरा सेकंदात गड्ड्यामध्ये किती अंशाचा कोण असेल क्लिअर थँक्यू